भानुप्रताप खरले यांचा मुलगा गौरव याला आपल्या वडिलांचा अपमान झाला किंवा आपल्या वडिलांची इज्जत गेली, सगळ्यांसमोर त्यांना मारहाण झाली नगरपालिकेमध्ये, याच्यावरून तो मनामध्ये त्याचा राग होता आणि त्याच्यासाठी त्यांनी ही टीम तयार करून हे केल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. नयन किशोरावर त्यांची काय वाचले? डिसेंबरमध्ये नगरपालिकेच्या शिवांच्या दालनासमोर एका विषयावरून भानुप्रताप खरले नगरसेवक व किशोर आवारे हे सुद्धा दोघही जनसेवा पक्षाचे आहेत, त्यांच्यामध्ये एका विषयावरून शिवांच्या दालनासमोर वाद झाला होता. त्यावेळेस किशोर आवारे यांनी भानुप्रताप खरले यांना मारलं अशी अदखलपात्र गुन्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. आणि भानुप्रताप खरले यांचा मुलगा गौरव याला आपल्या वडिलांचा अपमान झाला किंवा आपल्या वडिलांची इज्जत गेली, सगळ्यांसमोर त्यांना मारहाण झाली नगरपालिकेमध्ये, याच्यावरून तो मनामध्ये त्याचा राग होता आणि त्याच्यासाठी त्यांनी ही टीम तयार करून हे केल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सदर बाबत आम्ही अधिक खात्री करून त्याविषयी तुम्हाला आम्ही नंतर सांगू. या प्रकरणामध्ये आज गौरव खरले यांनी कितीची सुपारी वगैरे दिली होती त्याच्याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. रात्री त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. अधिक चौकशी आज रिमांड नंतर आम्ही करून तुम्हाला सांगू. आतापर्यंत किती आरोपींना आपण ताब्यात घेतले किंवा किती निष्पन्न होण्याची शक्यता आहे? आतापर्यंत प्रत्यक्ष गुन्हा करणारे 4 आणि गौरव आणि इतर एक जो तिथं स्पॉटवर आला होता त्यांना सोडायला आम्ही घेऊन राहिला, असे 6 लोक आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतले. बरं, आज कोणत्या कोणत्या आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार आहे? काल जे 2 नेले नाही, जे काल उशिरा अटक केले संध्याकाळी, त्या दोघांना अटक येणार. आमदारांनी आज मोर्चा काढणार आहे हे सांगितलं होतं, त्या मोर्चाला काय परवानगी दिलेली? मारुती मंदिर चौकामध्ये मोर्चा येणार आहे. त्या मोर्चाला कायदा व सुविधेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही परवानगी नाकारलेली आहे. त्याबाबत त्यांना सविस्तर कळवलेलं आहे की परवानगी नाकारलेली आहे आणि त्यांना तशी आम्ही नोटीस सुद्धा दिलेली आहे. बरं, मागील महिन्यामध्ये शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाचा गुन्हा घडला आणि ही दुसरा गुन्हा दिवसा ढवळ्या घडतोय, यावर कायदा सुव्यवस्थे व्यवस्था कुठेतरी बिघडली का असं वाटतं, काय सांगाल सर? सदर ठिकाणी आपण समक्ष साक्षीदार म्हणून उपस्थित होता. आपण जरी प्रयत्न केला असा आरोपींना पकडायचा तर कदाचित गुन्हा थांबला असता.